तुम्ही जर कधी खेडेगावात गेलात ना तर खेडेगावातल्या मंदिरात अवश्य एक चक्कर मारा. तिथे गेल्यानंतर तुम्हाला कंस लटकवलेली मंदिरात वेगवेगळ्या ठिकाणी पाहायला मिळतील. ही कंस कशासाठी, कुणी लटकवली आणि का लटकवली, बऱ्याच लोकांना याच्याविषयी माहिती नसतं. पण शेतकरी राजा शेतातली कंस आणून मंदिरात लटकवत असतो. खरं तर वावरामध्ये पिकावरची पाखरं हाकणारा, पिकावरच्या पाखरांना हुसकावून लावणारा शेतकरी तुम्ही पाहिला असेल कदाचित. पण त्याच पाखरांची सोय गावातल्या मंदिरात करण्यासाठी कंस लटकवणारा शेतकरी खरं तर समजून घेणं फार महत्वाचं आहे. एवढ्या छोट्या छोट्या जीवाचा सुद्धा विचार शेतकरी करतो आणि त्या पाखरांसाठी मंदिरात कंस लटकवत असतो. सांगा ना आमचा शेतकरी अडाणी नेमका कसा. आता काळ असा आहे की माणसं एकमेकाच्या जीवावर उठलेली आहेत, एकमेकाला मारायला मागं पुढं पाहत नाही, जीवानिशी एकामेकासोबत भांडणात खेळताना पाहायला मिळतात. पण साधा मिरगाचा किडा जर दारात पडला ना तर आमचा शेतकरी त्या मिरगाच्या किड्यावरती हळद आणि कुंकू टाकतो आणि त्या किड्याची पूजा करतो. सांगा ना आमचा शेतकरी नेमका अडाणी कसा. दिवसभर राबून शेतकरी घरी आला होता. संध्याकाळचं जेवण झालं, 7-8 वाजले होते. जेवण झाल्यानंतर शेतकरी वावरात निघणार होता. पण तेवढ्यात जोराचा पाऊस चालू झाला. पाऊस काय थांबत नव्हता. रात्री 11 वाजले, पाऊस थांबायला तयार नाही. 11 वाजले तरी सुद्धा पाऊस थांबलेला नव्हता. शेतकरी मात्र अजून झोपलेला नव्हता. का? कारण की शेतातल्या गोठ्यामध्ये कुत्रं आहे आणि त्या कुत्र्याला भाकर आज संध्याकाळची गेली नाही. त्याला भाकर खायला त्याला भूक लागली असेल हा विचार करून शेतकरी 11 वाजेपर्यंत जागा होता. 11 वाजलेला होता, पाऊस उघडला नव्हता. 11 वाजता शेतकऱ्यानं हातात छत्री घेतली, भाकरी घेतल्या आणि शेतकरी वावराच्या दिशेने निघायला लागला. त्या कुत्र्याला भूक लागली असेल त्याच्या पोटाचा प्रश्नाचं काय, आणि त्याला भाकर जर गेली नाही तर कुत्रं उपाशी दिवसरात्रभर मरल हा विचार करून शेतकरी रातच्या 12 वाजता छत्री घेऊन शेताच्या दिशेने निघाला होता. सांगा ना आमचा शेतकरी अडाणी नेमका कसा. बैलाचं जर दुखायला लागलं ना तर शेतकरी भावनिक होऊन जातो. बैलाची ती अवस्था पाहून त्याच्या डोळ्यातनं अचानक पाणी ओघळायला लागतं. रडायला लागतो आमचा शेतकरी. ज्या बैलाला राजा सर्जा म्हणून त्यांच्यासोबत दिवस दिवसभर आऊत हाणत असतो, त्यांच्या मागं फिरत असतो, त्या बैलाचं दुखायला लागल्यानंतर प्रचंड वेदना त्याच्या मनाला होता. मुख्या जीवाचं दुःख त्याच्या हृदयाला कुठून कळतं, कसं कळतं माहीत नाही, पण कळतं मात्र हे खरं. सांगा ना आमचा शेतकरी अडाणी नेमकं कसं.